नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण एका अनोख्या अशा ठिकाणाला भेट देणार आहे. आपण दरवेळेस कोकण असेल किंवा महाबळेश्वर असेल अशा ठिकाणाला भेट देत असतो, पण आज आपण एका अनोख्या ठिकाणी जाणार आहे, ज्या ठिकाणी आपणास या ठिकाणी आपणास गड किल्ले असतील, त्याचबरोबर सुंदर असे धबधबे असतील, त्याचबरोबर या ठिकाणच्या व्हॅली असतील, त्याचबरोबर या ठिकाणची सुंदर अशी लोके, या ठिकाणची प्रेमळ अशी माणसे असतील, या ठिकाणचा आपल्याला हा सर्व संगम या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. असे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणतो, ते म्हणजे भंडारदरा. या ठिकाणाला आज आपण भेट देणार आहे आणि या ठिकाणची सर्व गोष्टी पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर या ठिकाणी भेट द्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदतनीस करेल आणि तुम्ही या ठिकाणच्या सर्व गोष्टी पाहू शकाल. चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी सचिन आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत नाशिक या ठिकाणी. या ठिकाणचा एक अतिशय सुंदर असा परिसर आपण पाहणार आहोत, जो की भंडारदरा आणि त्याचबरोबर आपण एक फोर्टला पण व्हिजिट देणार आहोत, जो या ठिकाणी प्रसिद्ध असा फोर्ट आहे. तर चला आपण बघूया या व्हिडिओमध्ये आपण भंडारदरा या ठिकाणी कोणकोणते ठिकाणी पाहणार आहोत आणि कोणकोणते किल्ले पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि या ठिकाणी जर तुम्ही फिरायला यायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. तर मित्रांनो, चला आता आपण बघूया या ठिकाणचा सर्व परिसर. आम्ही पुण्यावरून जवळपास सकाळी 4 वाजता निघालो आणि आता सकाळचे 7 वाजले आहेत. आता आम्हाला भरपूर भूक लागली आणि आम्ही नाश्ता करत आहोत. त्यानंतर आपण भंडारदराच्या जवळ पोचल्यानंतर या ठिकाणी पहिला जो आपल्याला वॉटरफॉल लागतो तो म्हणजे रंदा वॉटरफॉल. सुंदर असा वॉटरफॉल हा तुम्ही पाहू शकता आणि सुंदर असं या ठिकाणचा नजारा आहे हा आम्हाला सकाळ सकाळी पाहिल्याबरोबर आमचे मन अतिशय प्रसन्न झाले. तुम्ही पाहू शकता या ठिकाणचं सुंदर असा परिसर आहे आणि या ठिकाणी सुंदर असं एक नजारा तयार झालेला आहे. मित्रांनो, पुणे ते भंडारदरा हे अंतर जवळपास 160 ते 170 किलोमीटर आहे आणि तुम्ही लवकर जर निघाला तर तुमचे एका दिवसामध्ये बरेचसे पॉईंट कवर होते. भंडारदऱ्यापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असणारा हा रंदा वॉटरफॉल अतिशय सुंदर असा हा वॉटरफॉल आहे. या ठिकाणी हे सुंदर असे दृश्य पाहिल्यानंतर मग आपण पुढे जाणार आहोत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी या वॉटरफॉलच्या बाजूला एक सुंदर असे देवीचे मंदिर आहे. या देवीच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपले मन अतिशय प्रसन्न होते. या देवीच्या मंदिरामध्ये घोरपडा माता देवीची मूर्ती स्थापन केलेली आहे. ही अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे. चला तर आता आपण या देवीचे दर्शन घेऊया आणि आपण पुढे जाऊया. त्याचबरोबर हा जो रंदा वॉटरफॉल आहे, या रंदा वॉटरफॉलने बॉलिवूडला सुद्धा भुरळ पाडलेली आहे. या ठिकाणी बऱ्याचशा चित्रपटांचे या ठिकाणी चित्रीकरण झालेले आहे. हा सुंदर बॅक साईडला जो आपण पाहत आहोत, रंदा वॉटरफॉलच्या बॅक साईडलाच हा सुंदर असा एक धबधबा आहे आणि प्रवरा नदीवरती हा तयार झालेला हा धबधबा आहे. या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी तुम्ही ऑगस्ट ते सप्टेंबर या टाईममध्ये या ठिकाणी व्हिजिट करू शकता. आणि त्यानंतर आता आपण जाणार आहोत भंडारदरा धरणावरती. या ठिकाणचं स्वच्छ आणि निर्मळ असं पाणी पाहून आपले मन प्रसन्न होते. या संपूर्ण डोंगरदऱ्यांमध्ये हे वसलेले भंडारदरा धरण, सुंदर असे हे धरण आहे. हा जवळपास 50 ते 60 किलोमीटरचा परिसर या धरणाने व्यापला आहे. आणि या ठिकाणी जवळपास 12:12 आहेत आणि आम्हाला सर्वांना कडकडून भूक लागली आहे. तुम्ही ज्यावेळेस पुढे वॉटरफॉल पाहण्यासाठी जाचाल त्याआधी तुम्ही जेवण करून जावा, कारण त्यानंतर तुम्हाला जेवणाची सोय मिळणार नाही. त्यासाठी आम्हाला इथले आमचे मामा आहेत, ते याच शेजारच्या गावामध्ये राजूर गावामध्ये राहतात. त्यांनी आम्हाला सर्व गायडन्स केलेला आहे यासाठी. तर या ठिकाणी आता आम्ही चाललो वॉटरफॉल पाहण्यासाठी. हा जवळपास भंडारदऱ्याच्या बाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी हे सर्व वॉटरफॉल वसलेले आहेत. या ठिकाणी आम्ही चाललो आहोत नाणी वॉटरफॉलला. हा नाणी वॉटरफॉल अतिशय सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये आलो आहोत. आत्ता पाऊस थोडा कमी आहे, त्यामुळे या ठिकाणी हा धबधबा थोडासा कमी प्रमाणात दिसतो, पण आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक सुंदर असे दृश्य बघायला भेटते. चला तर आता आपण या नाणी वॉटरफॉलमध्ये मजा घेऊया. ज्यावेळेस तुम्ही वॉटरफॉल पाहण्यासाठी येचाल त्यावेळेस तुम्हाला एका लाईनीमध्ये सर्व वॉटरफॉल मिळतील. आणि भंडारदराच्या बरोबर बाजूच्या साईडनी आपण आत आल्यानंतर आपल्याला एक एक वॉटरफॉल बघायला भेटतो.
तर या ठिकाणी आपण या पाण्याची या धबधब्याची मस्त मजा घेणार आहोत. तसेच या ठिकाणी अम्ब्रेला वॉटरफॉल, वसुंधरा वॉटरफॉल, ये सर्व वॉटरफॉल या ठिकाणचे प्रसिद्ध असे वॉटरफॉल आहेत, ते सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. आता आपण न्हाणी वॉटरफॉलमध्ये मजा घेतल्यानंतर आपण पुढे चाललो आहोत ते मध्ये एका सुंदर अशा मंदिराला भेट देण्यासाठी. या ठिकाणी अमृतेश्वराचे सुंदर असे मंदिर आहे. तर या ठिकाणी चला आता आपण या अमृतेश्वराच्या मंदिराला भेट देऊया. हे अमृतेश्वराचे मंदिर हे रतनवाडी या गावामध्ये वसलेले आहे. हे मंदिर फार पुरातन आहे. आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये एंट्री करतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी 50 रुपये फोर व्हीलर असेल तर गाडीची फी द्यायला लागते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता हा सुंदर असा एक आपल्याला कुंड लागते. आणि या कुंडाच्या सर्व बाजूंनी या ठिकाणी छोटी छोटी मंदिरे वसलेली आहेत. आणि ही जी मंदिरे आहेत यांचे जे मुकुट आहेत ते सुंदर अशा प्रकारे कोरीव काम यामध्ये केलेले आपणास आढळून येते. आणि या ठिकाणचे पाणीसुद्धा अतिशय स्वच्छ आहे. आणि जर तुम्हाला भूक लागली असेल तर या ठिकाणी आपणास पिठलं भाकरी असेल तसेच मॅगी वगैरे इतर नाश्ता तुम्हाला भेटू शकतो. या ठिकाणी आपण पाहू शकता या मंदिरावर जे कोरीव काम केलेले आहे ते अतिशय सुंदर असे कोरीव काम केलेले आहे. काही ठिकाणी या ठिकाणी मूर्त्यांची पडझड झालेली आहे. पुरातन काळामध्ये या ठिकाणी कदाचित हल्ले झाले असतील, त्यामुळं परकीय आक्रमणापासून झालेल्या हल्ल्यांमुळे या ठिकाणची मूर्तींची नासधूस त्यांनी केलेली असावी. तसेच या मंदिराच्या बाहेरील बाजूस आपणास मराठी, हिंदी, इंग्लिश या सर्व भाषांमध्ये या ठिकाणी आपणास माहिती उपलब्ध होईल. या ठिकाणी आपण पाहू शकता हा एक अद्भुत कलेचा एक नजारा आपणास आढळून येईल. या ठिकाणी अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे. महाराष्ट्रात अशी मंदिरे क्वचितच पाहायला भेटतात. आणि या मंदिराच्या बाहेरील बाजूस एक सुंदर अशी नंदीची मूर्तीसुद्धा आहे. आणि या ठिकाणी 2 नंदी आहेत. आणि याचबरोबर या ठिकाणचे जे खांब आहेत, खांबावरती जे शिल्प उभारलेले आहे ते अतिशय सुंदर आहे. आणि हे दगडामध्ये संपूर्ण कोरीव काम केलेले आहे. त्याचबरोबर हे मंदिर जे आहे अमृतेश्वराचे, हे एक शिवमंदिर आहे. आणि या ठिकाणची जी शिवांची पिंड आहे ती संपूर्ण पाण्यामध्ये वसलेली आहे. आणि हे मंदिर अतिशय सुंदर आहे. आणि त्याचबरोबर या मंदिराला जाण्यासाठी आपणास दोन्ही बाजूने दरवाजे आहेत. हा पुढील बाजूचा दरवाजा आपण पाहतो आणि आता आपण मागच्या साईडचा सुद्धा दरवाजा पाहूया. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता प्रत्येक खांबावरती सुंदर असे कोरीव काम केलेले आपणास आढळून येईल. या ठिकाणी या मंदिराची काही प्रमाणात पडझड झाली होती, पण आता त्याचा पुन्हा जीर्णोद्धार केला आहे. आपण पाहू शकता या मंदिर जे हे वसलेले आहे मस्त असे या डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले हे सुंदर असे मंदिर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही याचा त्यावेळेस तुम्ही भंडारदऱ्यावरनं ज्यावेळेस याचाल वॉटरफॉल करत त्यावेळेसच तुम्हाला हे मंदिर या ठिकाणी लागेल. आणि तुम्ही हे मंदिर अवश्य या ठिकाणी आल्यानंतर या मंदिराला अवश्य भेट द्या, कारण हा एक सुंदर असा वास्तुशिल्पकलेचा एक अद्भुत असा नजारा आहे. चला आता आपण शिवलिंगाचे दर्शन घेऊया. या ठिकाणी आपण पाहू शकता की हे जे शिवलिंग आहे ते संपूर्ण पाण्यामध्ये शिवलिंग आपणास दिसून येते. आणि या ठिकाणी आपण बाहेरनच या शिवलिंगाचे दर्शन घेऊया आणि पुढे नेऊया. आता या ठिकाणावरनं आपण पुढं जाताना आपल्याला एक जिल्हा परिषदेची शाळा लागते. तर त्या ठिकाणी जे मामांचं जे मंडळ आहे त्या मंडळाने एक गणेश उत्सवातनं जी वर्गणी उरलेली आहे त्यामधनं त्या गरजू मुलांसाठी या ठिकाणी आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्यासाठी त्यांनी काही स्वेटर आणले होते आणि त्याचं वाटप केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खूपच छान आहे. आणि यांनी जे काम केलेले आहे मुलांसाठी जे जर्किन स्वेटर दिलेले आहे हे खरंच एक खूप सुंदर असे काम केलेले आहे. आणि हे खरंच कौतुकास्पद काम आहे. आता आपण चाललो आहोत चांदन व्हॅली पाहायला. चला आपण बघूया चांदन व्हॅली. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता इथला व्ह्यू किती मस्त आहे, खूप सुंदर असा व्ह्यू आहे. बरेचसे लोक जी गोष्ट पाहण्यासाठी येतात ती म्हणजे चांदन व्हॅली. चांदन व्हॅली जर तुम्हाला पूर्ण पाहायची असेल तर तुम्हाला पूर्ण एक दिवस या ठिकाणी द्यायला लागेल. आणि आता आपण जाणार आहोत चांदन व्हॅली पाहायला. जवळपास संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि आपण चाललो आहोत चांदन व्हॅलीकडे. या ठिकाणचा संपूर्ण परिसर हा मस्त असा हिरवामय झालेला आहे.
आणि या ठिकाणी डोंगरामध्ये जी सांदण व्हॅली आहे जवळपास ही 6 किलोमीटरची सांदण व्हॅली आहे आणि आपल्याला जर पाहायची असेल तर या ठिकाणी पूर्ण एक दिवस काढून आपल्याला नक्की या ठिकाणी यायला लागेल आणि त्यानंतरच तुम्ही या ठिकाणची सांदण व्हॅली पाहू शकता. आणि सांदण व्हॅली पाहायला जाताना आपल्यास काही प्रमाणात जंगल लागते, त्या जंगलातून आपल्याला आतमध्ये जायचे आहे. त्याचबरोबर सांदण व्हॅलीला जायच्या आधी आपल्याला बॅक साईडला काही खायची व्यवस्था करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काही नाश्त्यासाठी वगैरे आपल्याला उपलब्ध होऊ शकते. आणि आता आम्ही मामांच्या गायडन्सने पुढे आम्ही सांदण व्हॅलीकडे निघालो आहोत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी सांदण व्हॅलीच्याच इथे रिव्हर्स वॉटरफॉल हा सुद्धा आहे, पण मामांनी सांगितलं की तो आत्ता आपल्याला पाहायला भेटणार नाही कारण आत्ता पावसाचा जोर थोडासा कमी झालेला आहे. आणि सांदण व्हॅलींमध्ये जाताना आपल्याला ज्यावेळेस पाऊस कमी होतो त्यावेळेसच जायला लागते. तर चला आता आपण सांदण व्हॅलीच्या गेटमधनं आतमध्ये प्रवेश करूया. आता या ठिकाणी जसजसे आम्ही आत चाललो आहोत तसतसं या ठिकाणी झाडांची घनदट्टता वाढत चालली आहे. आणि या ठिकाणी फक्त आमचा ग्रुप एवढाच आहे या सांदण व्हॅलीला जाण्यासाठी, तर आमच्यासोबत अजून कोणी नाही आहे. तर चला आता आपण पुढे जाऊन या ठिकाणी पुढचा नजारा पाहू. ज्याप्रमाणे मामांनी आम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे आमची उत्सुकता सांदण व्हॅली पाहण्यासाठी अजूनच वाढली होती. आणि मामांनी या ठिकाणी 1 ते 2 वेळा व्हिजिटसुद्धा केलेली आहे, त्यामुळे त्यांना या ठिकाणचा संपूर्ण परिसर हा माहितीचा आहे. आम्हाला या ठिकाणी पाण्याचा खळखळ आवाज यायला लागला, त्यावरूनच आम्हाला समजले की या ठिकाणी सांदण व्हॅलीची सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छोटे छोटे धबधबे जे आहेत ते सर्व बाजूने चालू झालेले आहेत. आणि आता हेच आपल्याला सांदण व्हॅलीच्या दिशेने घेऊन जाणार आहे. चला तर आता आपण आत जाऊया. ज्या ठिकाणी ही मोठी मोठी दगडे दिसायला चालू होतात त्या ठिकाणावरनं सांदण व्हॅली चालू होते. त्या ठिकाणी आपण पाहू शकता या पाण्याच्या प्रेशरमुळे या झाडांच्या खोडांनासुद्धा या खाचा पडलेल्या आहेत. आणि खास सांदण व्हॅली पाहायला यायची असेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी सप्टेंबर ते ऑक्टोंबर महिन्यामध्ये या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी कारण पाऊस ज्यावेळेस कमी असतो त्यावेळेसच सांदण व्हॅलीमध्ये जाता येते, कारण काही ठिकाणी आपल्याला स्विमिंग करत या ठिकाणी हा जो टप्पा आहे तो पार करायला लागतो. आणि या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता की संपूर्ण या ज्या कडा आहेत त्या कडांमधनं पाणी पाझरत आहे आणि हे पाणी सांदण व्हॅलीमध्ये वाहत आहे. आणि या ठिकाणी ही जी सांदण व्हॅली आहे ज्याप्रमाणे मामांनी सांगितलं, आपण ज्यावेळेस वर्ण बघतो त्यावेळेस तो खालचा माणूस हा एखाद्या मुंगीप्रमाणे दिसतो, त्यामुळे आपला अंदाज येईल की ही व्हॅली किती खोलपर्यंत आहे. मामांच्या सांगण्यावरनं आम्हाला एकतर उशीरही झाला होता, संध्याकाळचे 4 वाजले होते, आणि ही सांदण व्हॅली जर कम्प्लीट करायची असेल तर आमचा खूप टाईम गेला असता आणि आम्ही रिव्हर्स नसतो आलो. तर त्यामुळे मामांनी सांगितले की आता आपण ही व्हॅली फक्त काही थोडेसे आत जाऊन आपण पाहूया आणि आपण ही जर व्हॅली कम्प्लीट करायची असेल तर पुन्हा एक दिवस आपण काढून त्याचा व्हिडिओ बनवूया. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुंदर असा हा धबधब्याचा नजारा आहे. आणि ही जी सांदण व्हॅली आहे ही संपूर्ण इथनं चालू होत आहे आणि संपूर्ण सांदण व्हॅली ही जसजसे आपण आत जात जाल तसतसे त्याची खोली ही तीव्रता वाढत जाते. आणि त्याचबरोबर पाण्याचीही खोलीचा अंदाज घेत घेत आपल्याला जायला लागते. ज्यावेळेस तुम्ही जाताल त्यावेळेस या ठिकाणी गाईड घेऊन जावा, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पाण्याच्या खोलीचा अंदाज येईल आणि तुम्हाला जर स्विमिंग करता येत असेल तर तुम्ही या व्हॅलीमध्ये जावा. आपण थोडेसे आत गेल्यानंतर ज्यावेळेस वरती पाहतो त्यावेळेस या व्हॅलीची खोली बघून आणि या ठिकाणची उंची बघूनच आपल्याला भीती वाटते. या संपूर्ण ज्या व्हॅली आहे जवळपास 6 किलोमीटरचे हे अंतर आहे आणि आपल्याला पुन्हा रिव्हर्स 6 किलोमीटर यायला लागते, त्यामुळे या ठिकाणी जाताना आपल्याला खायच्या प्यायच्या वस्तू ह्या आपल्या सोबत घेऊन नक्की जा. म्हणजे जर वाटेमध्ये आपल्याला भूक लागली तर आपण त्या खाऊ शकतो आणि आपल्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या बाजूला ठेवून जावा, कारण या ठिकाणी जात असताना आपल्याला पाण्यामधनं बराचसा प्रवास करायला लागतो, त्यामुळे या हरवण्याची या ठिकाणी शक्यता जास्त आहे. आता या ठिकाणी आम्हाला जवळपास 5:30 ते 6 वाजले आहेत आणि आम्ही आता सांदण व्हॅलीतनं परतीच्या वाटेला निघालो आहोत. पण आपला परत जाताना आणखीन एक पॉईंट करायचा आहे जो की फार महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे कोकण कडा. आता आपण सांदण व्हॅलीतनं बाहेर जाऊन आपण जाणार आहोत ते म्हणजे कोकण कडाच्या साईडला. कोकण कडा हा आपल्याला हरिश्चंद्र गडाच्या साईडला पण लागतो आणि या ठिकाणी आपण ज्यावेळेस हे वॉटरफॉल करतो आणि सांदण व्हॅलीमधनं पुढं जातो 1-2 ते 3 किलोमीटर अंतरावर, त्यावेळेस आपल्याला कोकण कडाचे दर्शन होते.
चला तर आता आपण जाऊया कोकण कडा पाहायला. आणि हे जे सर्व पॉईंट आहेत हे आम्हाला एकट्याला करणं शक्य झालं नसतं, त्या आमच्या मामांमुळं आम्हाला या सर्व पॉईंटची जी आम्हाला जी माहिती मिळाली आणि त्याचबरोबर कसे पॉईंट करायचे हे आम्हाला सर्व समजलं. आता तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या असतील की आपल्याला कसे कसे पॉईंट करायचे आहेत आणि कसकसा टाईम मॅनेज करायचा आहे. आता आपण जवळपास 6-6:30 वाजता पोचलो आहोत कोकणकड्यावरती. तुम्ही पाहू शकता या ठिकाणचा सुंदर असा नजारा आहे हा कोकणकड्याचा. आणि या ठिकाणी रेलिंग लावलेली आहे ते आपल्या सुरक्षतेसाठी आहे, त्यामुळे यांना पार करून जायचा प्रयत्न करू नका, कारण यावरनं बरेचसे वेळा अपघात झालेले आहेत. ही आमची संपूर्ण टीम आहे आणि आम्ही या ठिकाणी संपूर्ण भंडारदऱ्याचा आनंद घेतला आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आणखीन लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांनासुद्धा भंडारदऱ्याला जाण्यासाठी संपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद.